स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती आई तुळजा भवानी मातेस प्रथम वंदन करतो। भूतकाळाच्या छताळावर पायरून वर्तमान काळ उलटा टंगून भविष्य कसं घडवायचं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना रक्ताच्या प्रत्येक थेंबातून मानाचा मुजरा। या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणतात हे एका वाक्यात सांगतो। 65 किलोची तलवार वागवतात त्यांचं नाव यशाजी। 2000 लोकांबरोबर एकटे खिंड लढवतात त्यांचं नाव बाजी। हात तुटला तरी लढत राहतात त्यांचं नाव तानाजी। 1.5 तासातून दिल्लीहून पुण्याला घोडा आणतात त्यांचं नाव संताजी। वाघाला फडतात त्यांचं नाव संभाजी। आणि या सगळ्यांना घेऊन एकटे स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला। अगदी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावरती स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे किल्ले बांधले त्याची लांबी एकंदरीत 4000 किलोमीटर भरेल। चिंच्या भिंतीला मी आश्चर्य म्हणतो तर मग हे काय आहे। सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समान नसता। सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता। आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता। छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता। शाहिस्ते खानाला दररोज डायरी लिहिण्याची सवय होती। त्या डायरीचे नाव होते शाहिस्ते खान बुर्जी। त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्या डायरीमध्ये नमूद केला होता। आणि त्या डायरीत तो असं लिहितो छत्रपती शिवाजी महाराज आले तसे लाल बोलातून वाऱ्यासारखं निघून गेले। थोड्या वेळाने गोंधळ शांत झाला। इतक्यात बोट छाटलेला शाहिस्ते खान त्याची बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापता आहे। भाईजान मेरी बेटी लापता आहे। इतक्यात बोट छाटलेला शाहिस्ते खान स्मित हास्य करत म्हणाला शिवाजी महाराजांची माणसं तर तिला पळवणारच नाहीत। आन जरी पळवले असेल तर बेफिकीर राहो कारण तो शिवाजी राजा तिच्या पोटच्या लेकीसारखी काळजी घेईल। अरे कोण हा विश्वास ठेवतो दुश्मनांचाही विश्वास छत्रपती शिवाजी